नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज डिश, प्रॉन्स चिली मसाला. तर चला आता आपण सुरुवात करूया प्रॉन्स चिली मसाला करायला. आणि नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. ही अर्धा किलो कोलंबी आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता ह्याला आपण सोया सॉस एक चमचा, चिली सॉस एक चमचा आणि काळी मिरीची पावडर चवीप्रमाणे आणि आलं लसूण पेस्ट असं लावून घेणार आहोत. हे सोया सॉस लावलंय एक चमचा, हे चिली सॉस एक चमचा आणि काळी मिरीची पावडर आपल्या चवीप्रमाणे, जितकं आपल्याला तिखट हवंय तितकी काळी मिरीची पावडर. ही पा, ही मी एवढी पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकलेली. आणि नंतर पण आपल्याला सोया सॉस, चिली सॉस आणि काळी मिरीची पावडर टाकावी लागणार आहे. आणि ह्याच्यातल्या आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं एवढं एवढं आल्याचा तुकडा असं ठेचून घेणार आहे आणि ह्याला लावणार आहे. आणि मीठ चवीप्रमाणे मीठ, हे आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि आलं लसूण ठेचून तेही ह्याला लावून ठेवणार आहोत. आणि अर्धा तास हे बाजूला ठेवून द्यायचंय आपल्याला आणि नंतर मग करायला घ्यायचंय. हे लसूण आणि आलं मी ठेचून घेणार आहे आणि हे पण ह्या कोलंबीला लावून ठेवणार आहे आणि मग अर्धा तास बाजूला ठेवून द्यायची. आणि नंतर पण आपल्याला कापलेला लसूण आणि थोडंसं आलं लागणार आहे, दाखवीन ते मी नंतर. आता ही कोलंबी आपण सगळं लावून ठेवलेलं आहे, सोया सॉस, चिली सॉस, ब्लॅक पेपर पावडर आणि मीठ. आता ह्याला आपण हे अर्ध लिंबू आहे, ह्यातलं थोडंसं लिंबू घेणार आहोत, एवढं सगळं घ्यायचं नाही. आणि अर्धा किलो कोलंबी आहे म्हणून त्याला दोन अंडी फोडून अशी ह्याच्यात घालणार आहोत. हे बघा, हे थोडंसं लिंबू ह्याच्यात घालायचं आणि थोडंसं आपण जी स्लरी करतो त्याच्यात घालायचं. हे बघा, हे थोडंसं लिंबू घातलं, आता मी हे बाजूला ठेवणार आहे. आता हे लिंबू घालून मिक्स केलं. लिंबू तुम्ही जेव्हा सगळं लावता ह्याला सोया सॉस वगैरे तेव्हा घातलं तरी चालेल. आणि ही दोन अंडी फोडून टाकणार आहे मी. हे पा, हे अंड फोडून टाकलंय. आता हे दुसरं अंड, आता अर्धा किलो कोलंबी आहे म्हणून दोन अंडी टाकली, पाव किलो असेल तर एक अंड बास होतं. आता ही दोन अंडी पण फोडून टाकलेली आहेत. हे आता नीट मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ह्याला कोटिंग खूप छान येतं फ्राय करताना. कारण ही कोलंबी आता आपल्याला फ्राय करायची आहे, ह्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडा रवा आणि कॉर्नफ्लॉवर असं मी घालणार आहे आणि ही फ्राय करून घेणार आहे. आता ह्या चमच्यानी चार चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते बाइंडिंगसाठी. जर कमी जास्त झालं, कमी पडलं असं वाटलं तर तुम्ही अजून घालू शकता. हे कॉर्नफ्लॉवर घातलं आणि ह्याच चमच्यानी दोन चमचे रवा घालणार आहे. हा, दोन चमचे रवा. आता हे छान मिक्स करून द्यायचं. आता एक थेंब थोडासा टाकून मी बघितलेला आहे, तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात कोलंबी घालून ती तळणार आहोत. ही बघा, ही आता कोलंबी या तेलात घालून गॅस मिडियम हीटवर ठेवायचा आणि ही कोलंबी चांगली छान तळून घ्यायची.
ही बघा, ही कोळंबी आता तळून घेते, ही अशी गोल्डन ब्राउन रंगावरती तळायची आणि गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा, एकदम मोठ्याने ठेवायचा. ही बघा, ही अशी सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेली आहे आणि आणि ही आता आपण ह्याच्यावर काढून घेणार आहोत, म्हणजे ह्याचं तेल सगळं निघून जाईल. म्हणजे ह्याचं तेल सगळं निघून जाईल. आता गॅसवर आपण हे भांडं टाकलेलं आहे तापत, आणि ह्याच्यात ते तळणीचं तेल थोडंसं राहिलं ते फुकट नाही घालवायचं, ते त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं ॲड करायचं अजून एखाद पळी. हे बघा, आता ह्याच्यात हे थोडंसं ॲड करायचं, दोन पळ्या. आता आपण हे सगळ्या कोलंब्या अशा तळून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपण एक कॅप्सिकम ग्रीन कलरची, त्याच्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे असे त्याचे पेटल्स काढून घेतलेले आहेत, चार हिरव्या मिरच्या, त्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, जितकं तिखट पाहिजे तितकं, आलं आणि लसूण असं बारीक कापून घेतलेलं आहे आणि एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे. या चमच्याने दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याची अशी मी पेस्ट केलेली आहे पाणी घालून. एवढं आता आपल्याला लागणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते, आता तेल तापलेलं आहे, आता त्याच्यात आपण आलं आणि लसूण बारीक कापलेलं आहे ते टाकून घेऊया. हे आलं, लसूण आणि ह्या मिरच्या अशा पहिल्या टाकलेल्या आहेत. आलं लसूण थोडासा कलर चेंज होईपर्यंत साते करायचं. आता आलं लसूणचा कलर बदललेला आहे. आता हा बारीक कापलेला कांदा आहे हा त्याच्यात घालणार आहोत आपण. या कांद्याचा कलर पण थोडासा बदलायला हवा, थोडा वेळ साते करायचं हे पण. आणि गॅस हाय हीटवर ठेवायचा, चायनीज करताना नेहमी गॅस शक्यतो हाय हीटवरच ठेवायचा. आता थोडा वेळ आपण कांदा पण साते केलेला आहे. आता ही ग्रीन कॅप्सिकम, सिमला मिरची हिरवी आणि कांदा असं ह्याच्यात टाकायचं. तुमच्याकडे जर का लाल सिमला मिरची असेल तर तीही टाकली तरी छान दिसते. आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्त ग्रीन घेतलेली आहे. हे पहा, हे आता असं सगळं मिक्स करायचं आणि थोडा वेळ हे सॉते करायचं. आता हे आपण जरा वेळ सॉते केले, ह्याच्यामध्ये आता आपण डार्क सोया सॉस 1.5 टीस्पून टाकणार आहोत. थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. रेड चिली सॉस टाकणार आहोत 1 चमचा, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तिखट जसं लागत असेल तसं. आणि आता आपण ह्याच्यात टोमॅटो सॉस पण ॲड करणार आहोत 1 चमचा. आणि हे परत थोडंसं साते करणार आहे. आता ह्याच्यात आपण ऑलरेडी हिरवी मिरची 4 कापून टाकलेल्या आहेत, चिली सॉस टाकलेला आहे, त्या अंदाजाने आपण काळी मिरी पावडर टाकणार आहोत. तर तुमच्या सवीप्रमाणे टाका, मी ही एवढी टाकलेली आहे. पाहिजे असेल तर चाखून बघायचं आणि जर तिखट कमी वाटलं तर अजून ॲड करायचं आणि हे परत असं मिक्स करायचं. आता आपण ह्याच्यातच मगाशी लिंबू पिळलं होतं, त्यातलं थोडं ठेवलं होतं शिल्लक अर्ध्यातलं, ते लिंबाचा रस घालणार आहे.
आणि परत हे खाली वाळायचं. आता हे थोडा वेळ असं साते करायचं आणि मग ह्याच्यात कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आपण कोळंबीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे. एरवी ह्याच्यात गाडीवर वगैरे आजीनो मोटो घालतात, पण आजीनो मोटो आपल्याला हेल्थफुल चांगलं नाही म्हणून आपण मीठ घालायचं आजीनो मोटोच्या ऐवजी, नाही तर आजीनो मोटोनी खरी चव खूप छान येते. हे पा, आता ह्या चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याची ही अशी पाणी घालून मी पेस्ट केलेली आहे, ही आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आणि हे आता चांगलं आपण उकळणार आहोत आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं, कारण आपल्याला थोडंसं असं रस्सा पाहिजे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करू शकता. आता एवढं आपण रस्स्यासाठी पाणी घातलेलं आहे, आता आपण ह्याच्यात कोलंबी ॲड करणार आहोत तळलेली. आता थोडीशी कोलंबी मी खाण्यासाठी बाजूला पण ठेवणार आहे, एवढी सगळी ॲड नाही करणार आहे. गॅस जरा बारीक करायचा. हे पहा, आता हे व्यवस्थित जाड झालेलं आहे की हे आपल्याला भातावर पण थोडं रस्सा म्हणून खाता येईल आणि चपातीशी पण खाता येईल. आता माझ्या घरी मी ओनियन लावला होता तेव्हा घरचाच माझा स्प्रिंग ओनियन आहे, पातीचा कांदा, तो मी आता हे बघा ह्याच्यात टाकणार आहे. आता प्रॉन्स चिली रेडी.